इशारा दिल्याप्रमाणे राज्यातला शेतकरी आज संपावर गेलाय. कर्जमाफीसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांकरता शेतकरी संपावर आहेत. राज्यातल्या अनेक बाजार समित्यांमधले व्यवहार आज सकाळपासून ठप्प. पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वात आधी संपाची हाक दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासनही दिलं, पण नुसत्या आश्वासनांना भीक घालणार नाही असा स्पष्ट इशारा किसान क्रांती मोर्चानं दिला. त्याचाच परिणाम म्हणून आजपासून शेतकरी संपावर गेला. येवला कोपरगावमध्ये संपाला आक्रमक रूप आलंय. पोलिसांनी वाहतूक रोखत आंदोलक शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला, त्यामुळे राज्य राखीव दल दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं. या सर्व परिस्थितीमुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होती. औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या संपाला सकाळी हिंसक वळण लागलं. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयजीराव सुडेमशींच्या नेतृत्वाखाली 100+ अधिक शेतकरी बाजार बंद करा असं आवाहन करत होते. एका ट्रकची हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांवर हल्ला केला. यात जयजीराव सूर्यवंशींसह 5 शेतकऱ्यांना मारहाण झाली. काही शेतकरी तिथून निघून गेले. या संपाच्या पहिल्या दिवशी जवळपास 1/2 अधिक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत बाजारात कुठल्याही वस्तू आणल्या नाही. ज्या शेतकऱ्यांना आंदोलनाची माहिती नव्हती ते शेतकरी उद्या संपामध्ये सहभागी होतात. मात्र व्यापाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला तरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो कांदे फेकत बाजार बंद करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या संपाला लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. औसा तालुक्यातल्या चिंचोली काजळे या गावात शेतकऱ्यांनी शहरामध्ये दूध न पाठवता जवळपास 700 लिटर दूध गावात वाटलं. हलगी वाजून दुधाचं वाटप करण्यात आलं. गावामधल्या हनुमान मंदिरापुढं सरकारचा निषेध करत दुधाचंही वाटप करण्यात आलं. तर रेणापूर तालुक्यातल्या खलंगरी गावानं भाजीपाला आणि दूध शहरात पाठवलं नाही. खलंगरीतल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत ठराव करून शेतकरी संपाला पाठिंबा दिला. जर सरकारनं शेतकऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष केलं तर अशाच पद्धतीनं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. दरम्यान लातूर औसा आणि निलंगा बाजार समितीत सौदे आज बंद होते. लातूर औसा निलंगा या कृषी उत्पन्न बाजार समितीतले सौदे या संपामुळे झालेच नाही, त्यामुळे आपल्या धान्याची विक्री करता आलेल्या अनेक शेतकऱ्यांची यामुळे अडचण झाली. एकही दूध आणि भाजीपाला बाहेर विक्री केला नाही. टोटल दूध आणि भाजीपाला गावात सगळ्या गावकरी आणि शेतकऱ्यांनी मिळून हे दूध वाटप करायचा कार्यक्रम केला आहे. आणि सरकार ही पोकळ आश्वासनं देणारं सरकार आहे. भाजपवालं भाजपवाल्या सरकारला दाखवून द्यायचं की शेतकऱ्याची ताकद काय आहे ती. शासनाने शेतकऱ्यासाठी काय केलं, जग जगवणारा जर शेतकरी असा मरत असेल तरी एक दिवस संपूर्ण जगाला शेतकरी मारल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यासाठी आम्ही आज संपावर गेलो. आम्ही आमच्या गावामध्ये संपूर्ण मोफत दूध वाटप केलंय. भाजीपाला गावातल्या गावात आम्ही मोफत वाटप केलेलं आहे. आणि शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी हे दाखवून द्यायचं आज की या शासनाने शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही. संगमनेर तालुक्यातल्या तळेगाव दिघे येथे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गुजरातकडे दूध घेऊन जाणारा टँकर अडवून दूध रस्त्यावर सोडून दिलं, त्यामुळे 1000 लिटर दूध वाया गेलं. पारनेर इथल्या निघोजमध्ये शेतकरी रस्त्यावरती उतरले. गोरेगाव इथून दूध घेऊन जाणारा दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं. सरकारनं शेतकऱ्यांना मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या गिरणारे गावामधला आठवडे बाजार बंद आहे. जवळपास 82 खेड्यांचा आठवडे बाजार आज पूर्णपणे बंद आहे. सर्व व्यावसायिकांनी स्वतःहून आपले व्यवसाय बंद ठेवले, त्यामुळे गिरणारे गावात बाजारच्या दिवशी शुकशुकाट दिसला. मनमाड बाजार समितीच्या आवारात रोज भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी आज आलेच नाही. मग बाजारात माल खरेदीसाठी आलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागलं. शेतकरी संपामुळे बाजार समितीत भाजीपाला आलेला नव्हता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या निमित्तानं गावागावातले शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जिल्हा बँकेकडून नुकतीच शेतकऱ्यांना कर्ज भरा अन्यथा मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली होती. गिरणारे गावच्या आसपासच्या खेड्यातल्या नागरिकांनी जिल्हा बँकेने बजावलेल्या नोटीस आणि बड्या थकबाकीदारांच्या नावाच्या बॅनरची होळी करून निषेध नोंदवला. हा शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या बागणीतलं गाव बंद ठेवून शेतकऱ्यांनी
संपाला पाठिंबा दिला, गावामधले सर्व व्यवहार ठप्प आहे। शेतकरी संपावर गेल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने गंभीर दखल घेतली। सांगली आणि सातारा शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर फोडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टँकर करता गोकुळने पोलीस बंदोबस्त घेतला। पुणतांब्यात भजन कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले। ग्रामपंचायतीजवळ हे सर्व शेतकरी बसले, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचा संप सुरू राहणार असल्याचं शेतकरी सांगतात। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळतोय। रोज हजारो क्विंटल शेतमालाची आवक होणाऱ्या बाजार समितीत आज शेतकरी फिरकलाच नाही, त्यामुळे बाजार पूर्णपणे ठप्प होता। राज्यातला शेतकरी संपावर गेल्याने या संपाचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर झाला। सोलापूरच्या बाजार समितीत आज सर्व व्यवहार ठप्प आहेत। शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्री करता आणला नाही, त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट आहे। तर पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांनी आज संपावर जात दूध आणि भाजीपाला रस्त्यावर टाकून सरकारच्या शेतकरी हितविरोधी धोरणांचा निषेध केला। पंढरपूर तालुक्यातल्या उपरी इथल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी पंढरपूर सातारा राज्यमार्गावर येऊन दूध उतरून आंदोलन केलं। एक जुलैपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर सगळ्या प्रमुख शहरांचा दूध आणि भाजीपाला रोखू, असा स्पष्ट इशारा आज खासदार राजू शेट्टींनी दिला। आजपासून राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचंही शेट्टींनी स्पष्ट केलं। सरकारला सत्तेचा माज आलाय, त्यांना कसं नमवायचं हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे, असं शेट्टींनी यावेळी म्हटलं। आता माझी एवढीच विनंती राहील सगळ्या शेतकऱ्यांना, संप करणाऱ्यांना, की नासधूस करू नका। शेवटी शेतीमाल आपलाच आहे आणि नासधूस करण्याच्या ऐवजी आम्हाला द्यायचंच नाही अशी भूमिका ठामपणाने घ्यावी सगळ्यांनी। संप मागे घ्या, सरकार चर्चेला तयार असल्याचं आज कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं। दुधाचे दर गेल्या महिन्यात वाढलेत, दुधाचा एक ब्रँड व्हावा याकरता प्रयत्न करतोय, चर्चेनंच प्रश्न सुटू शकतो, दूध आणि भाजी फेकायचं आंदोलन करू नये, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं। आजही आम्ही काही नेत्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आणि मला खात्री आहे की याच्यातून निश्चित मार्ग निघेल, कारण शेवटी संवादाच्या माध्यमातूनच कोणताही मार्ग निघत असतो आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा सहानुभूतीपूर्वक सरकार विचार करतो। जबरदस्तीनं कुणीच वाहनांची मोडतोड करू नये, कारण हे आंदोलन शांततेनं व्हावं ही अपेक्षा आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करेन की आंदोलन मागं घेऊन आपण चर्चेला पुढे येऊया आणि निश्चितपणानं चर्चेतून काही मुद्द्यावरती चांगला मार्गसुद्धा निघू शकतो। माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यामध्ये सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या संपाकरता सरकार जबाबदार असल्याचं म्हटलंय। आज बळीराजा संकटात आहे, तो रस्त्यावर उतरलाय, तो संघर्ष करतोय, त्याला साथ देण्याची गरज आहे, त्याचे प्रश्न सोडवण्याकरता राज्यकर्ते शहाणपणाचा निर्णय घेतील आणि त्याचं हित जोपासण्याकरता हातभार लावतील अशी अपेक्षा आहे, असं पवार यांनी पुण्यात म्हटलंय। महिला आरक्षण लागू होण्याचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला, हा कायदा अस्तित्वात यावा याकरता शरद पवारांनी मोठं योगदान दिलं, यानिमित्तानं पवार दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते। देशातल्या अन्य राज्यामध्ये महाराष्ट्राचं शेतकऱ्यांच्यामध्ये एक भावना अशी आहे की देशाचे प्रधानमंत्री एका राज्यामध्ये मागणी करतात, त्या राज्यामध्ये नंतर ही कर्जमाफी केली जाते, हा निर्णय देशातल्या सगळ्या राज्यांच्यासाठी झाला पाहिजे आणि तो होईल अशी अपेक्षा होती। पण बरेच जग उलटल्याच्या नंतरसुद्धा त्यासंबंधीचा कुठलाही निर्णय होत नाही, हे पाहिल्याच्या नंतर लोकशाहीच्या मार्गानं आपल्या भावना तीव्र व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत। ते होईल का नाही, पुढं काय होणार नाही, भाग हा सोडून द्या। पण शेतकरी मी आता पिकवणार सुद्धा नाही या निष्कर्षापर्यंत येतो ही काही लहान गोष्ट नाही, याची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। शेतकरी संपाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्हॉट्सअपवरून सरकारच्या विरोधात बोचरी टीका केली आहे। कर्जमाफी न देणाऱ्या सरकारच्या विरोधात टीकात्मक मेसेज त्यांनी केला आहे। मेसेजमध्ये त्यांनी इंग्रजांनाही जमलं नाही ते भाजपनं 2 वर्षात केलं असं म्हटलं आहे। माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांना जयंत पाटील यांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतमाल अडवून तसंच काही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर अडवून आंदोलन केलं, पण कोल्हापूर आणि सांगली बाजार समिती मात्र सुरळीत सुरू आहे. आज राज्यभर शेतकऱ्यांचा संप आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमधली स्थिती हिंसक आहे, मात्र या संपाचा चंद्रपूरमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजी आणि दुधाची आवक सुरळीत आहे. सध्या तरी संपाचा परिणाम झालेला नाही. आज सकाळपासून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि कृषी उत्पादनांची आवक सामान्य. या उत्पादनांच्या वाहतुकीला कुठलाही अडचण झाला नाही. चंद्रपूरमध्ये भाज्यांचे भावही सामान्य. शेतकरी, व्यापारी आणि वाहतूक उत्पादक, वाहतूकदार, इतर उत्पादक यांना या संपाविषयी फारशी कल्पना नसल्याचं दिसून आलं. जिल्ह्यामधील बहुतांश भाजी आणि दूध कृषी उत्पादनं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून येतात. त्यांच्या उपलब्धतेत फरक पडला नाही. वाहतुकीतही काही अडचणी आल्या नाही. तर शहराची पुढं कोंडी होणार आहे. पर्यायानं याचा फटका जर इथं आंदोलन वाढलं तर सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो. शेतकऱ्यांनी जो संप केलेला आहे त्या शेतकऱ्यांचा आमच्या इतिहासात कुठेही आम्हाला फरक पडलेला नाही. त्यामुळे आमची इथलं जे जितके बी कार्य आहे हे सगळं व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहे. त्यामुळे आम्ही शासनांना हे म्हणतो का आमचं इथं कोणत्याच पद्धतीनं कोणत्याच याच्यामध्ये काही अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये जर्मन दूतावासाजवळ झालेल्या स्फोटात 80 जण मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती अफगाणिस्तानचे डेप्युटी इंटेरियर मिनिस्टर मुराद अली यांनी दिली आहे. या स्फोटात 400 जण जखमी झाल्याचे समोर आले. या स्फोटात सर्वाधिक सर्वसामान्य जनतेला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान या स्फोटामागे कुणाचा हात आहे याचा शोध घेत असल्याचं मुराद अली यांनी स्पष्ट केलं. चीनच्या विदेश मंत्रालयानं अफगाणिस्तानमध्ये झालेल्या स्फोटाची कडक शब्दात निंदा केली आहे. परदेश मंत्रालयाचे प्रवक्ते चियान यांनी या दहशतवादाचा विरोध करून अफगाणिस्तान आणि इतर देशांसमोर दहशतवाद विरोधात लढण्याची तयारी दर्शवली. या स्फोटामध्ये चीनी दूतावासाच्या इमारतीलाही मोठं नुकसान झालं. मात्र सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचं कळतं. काबूलमधल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता पॅरिस येथे आयफल टॉवरवरचे दिवे बंद ठेवण्यात आले होते. आतापर्यंतचा काबूलमधला हा सर्वात मोठा स्फोट असल्याचं समजतं. न्यूयॉर्क पोलिसांनी खियाद माफिया कुटुंबातल्या 19 लोकांना ताब्यात घेतलं आहे. हे लोक चोसिस क्राईम फॅमिलीशी संबंधित आहेत. या लोकांवरती हत्या, लूट, अपहरण अशा विविध गुन्ह्यांचा आरोप आहे. ऑस्कर विजेता चित्रपट गुडफेलास यावरच आधारित असल्याचं बोललं जात. जब तक ही जाननंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. आनंद अल्रा यांच्या आगामी सिनेमात ही तिघं पुन्हा एकत्र काम करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी कुमार नेहमी चर्चेत असतो. अक्षय, त्याची मैत्रीण पूजा बत्राचा सिनेमा मिरर गेमच्या स्क्रीनिंगला गेला, पण अक्षय या स्क्रीनिंगला इतर सेलिब्रिटींपेक्षा जास्त चर्चेत राहिला. कारण अक्षय या इव्हेंटला कारने नाही तर त्याच्या सुपरफास्ट बाईकनं आला. अक्षयची ही सुपरफास्ट बाईक यावेळी चर्चेचा विषय ठरली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.